ते बघा एवढं कडक पाणी, बुडबुडे येतात. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी वैभव गुरव, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, कसे आहात? सगळे बरे आहेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, आमचे व्हिडिओ बघताय ना? बघायलाच पाहिजेत ना, तर लाईक कोण करणार? तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आपण खेडमध्ये गेलो होतो वेदिकाला आणण्यासाठी, आणि आज आपण फायनली वेदिकाला घेऊन राजापूरला जात आहोत. तर राजापूरला जाता जातामध्ये एक संगमेश्वर तालुका आहे. खेडवरून आपण सकाळी 10:30 वाजता आम्ही निघालो आहोत. आणि एक संगमेश्वर तालुका आहे रत्नागिरी जिल्ह्यामधील, तिथे एक राजवाडी म्हणून गाव आहे. तर त्या राजवाडी गावामध्ये गरम पाण्याचा झरा आहे. तर तो गरम पाण्याचा झरा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो, आपल्यासोबत आज आहे वेदिका आहे, आणि वेदिकाला आपण तिच्या माहेरून घेऊन आलेलो आहोत. आणि सोबत आहे मी पत्तू. तर आज आपण चाललो आहे झरा बघायला गरम पाणी. तर बघूया तिथे जाऊन पाणी किती गरम आहे आणि काय आहे. तू पहिल्यांदा जातो पत्तू? हो, पत्तूने पहिल्यांदाच बघितलं. आपण एक दोन वेळा आलो होतो इथे, आणि पत्तू पहिल्यांदा इथे. वेदिका पण आलेली आहे, वेदिका पण आली आहे. आणि पत्तूसाठी हे नवीनच आहे, आणि तुमच्यासाठी पण हे नवीनच असणार आहे. आणि बाजूलाच तुम्हाला हायवे दिसत असेल, बघा. तुम्हाला दाखवतो आता कसं कसं यायचं ते. हे संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी गाव आहे, आणि हा झरा एकदम हायवेच्या बाजूलाच आहे. 2 मिनटं पण लागत नाही हायवेतून, तुम्ही गाडीतून उतरल्यावर हायवेच्या बाजूलाच हा झरा आहे. चला मित्रांनो, मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, आता आपण मुंबई गोवा हायवेवरती आहोत, NH 66 वरती. तर या साईडला मुंबई आहे, आणि आपण खेड पण या साईडला आहे. इकडूनच आपण आता पुढे आलेलो आहोत, आणि आपण आता या साईडला इकडे जाणार आहोत राजापूरला. इकडे राजापूर आणि गोवा पण इकडेच. तर इथेच रोडवरती हा गरम पाण्याचा झरा आहे, बघा. आपण इथे पार्क केले आहे, बघा. आणि तिथे एक बोर्ड पण आहे, हे बघा, गरम पाण्याचे कुंड असं इथे बोर्ड पण आहे. तर मित्रांनो, इथेच बाजूला ही जी राजवाडी आहे, त्या राजवाडीच्या ग्रामदेवतेचं मंदिर आहे. तिथेच बाजूला हे गरम पाण्याचं कुंड पण आहे. आता आपण तिथे जाऊयात. पत्तू आणि वेदिका आपल्या सोबत आहे. तर हे बघा, गरम पाण्याचे कुंड, इथे बोर्ड दिला NH 66, आणि हे ग्रामदेवतेचं मंदिर आहे. आता आपण ग्रामदेवतेचं दर्शन पण घेऊयात, आणि तो झरा जो आहे तो पण बघूयात. म्हणजे कुंड आहे ते गरम पाण्याचं, एकदम हायवेच्या बाजूलाच आहे. वेदिका पत्तू आपल्याला तिथे घेऊन जात आहेत. बघा, इथे हे मंदिर आहे, श्री केदारनाथ ग्रामदेवता मंदिर, राजवाडी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. इथे एक पुरातनकालीन वास्तू पण आहे, बघा. आणि इथे बोर्ड आहे, बघा, ग्रामदेवतेचं मंदिर आहे. आपण पहिला ते ग्रामदेवतेचं दर्शन घेऊयात, आणि मग पुढे जाऊयात. आणि हे मंदिर जे आहे ते बघा, इथे काही मुकुंदराव अण्णा शिवराम जाधव यांच्या स्मरणार्थ मुख्य प्रवेशद्वार बनवलेलं आहे. आणि आत्ताच या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यासारखं वाटतं आहे, कारण का नवीन दिसतंय आपल्याला, कलर काम पण दिसतंय. हे बघा, पण ग्रामदेवतेचं दर्शन घेऊयात. हे केदारनाथ ग्रामदेवता मंदिर, राजवाडी, संगमेश्वर. पत्तू जरा उघड दो, सर्व उघड. बस. आपण देवतेचं दर्शन घेऊया. आधी इथे लाईट आहे का बघूया. लाईट नाही आहे असं वाटते आपल्याला, छोटासाच बल्ब आहे इथे. तर आपण आधी ग्रामदेवतेचं दर्शन घेऊयात. इथे थोडासा काळोख आहे, आणि ह्या ज्या सगळ्या मूर्त्या दिसतात आपल्याला, त्या सगळ्या प्राचीन, म्हणजे खूप वर्षापूर्वीच्या आहेत, बघा. या सगळ्या दगडामध्येच आहेत वाटतं, दगडापासून बनलेल्या. आणि त्यांची इथे नावं दिलेली आहेत, पण ते आपल्याला तर दिसत नाही आहेत. माझाई वगैरे असं नाव आहे, मानाई. त्यानंतर इकडे पण नावं दिसत नाहीत आपल्याला, आपण त्यामुळे सांगू शकत नाहीत या सर्व कोणत्या देव्या आहेत त्या.
तिथे काय नाव आहे हा। तर आपण आधी दर्शन घेऊयात आणि मग ते तो जो कुंड आहे त्या कुंडाकडे जाऊयात। तर मित्रांनो, आता आपण या मंदिराच्या मागच्या साईडला आलेलो आहोत आणि इकडे पण काही मूर्त्या आपल्याला दिसत आहेत दगडामध्ये असलेल्या। या बघा, खूप साऱ्या आहेत। त्यांचा इतिहास आपण काही सांगू शकत नाही, या किती वर्षापूर्वीच्या आहेत बघा। आणि इथे एक छोटंसं वारूळ पण आहे बघा, हे वारूळ पण आहे। आणि इकडेच तुळस आहे मंदिराची, ही बघा ही तुळस। आणि इथे पण वेगवेगळ्या मूर्त्या आहेत बघा, दगडामध्येच आहेत सर्व। आणि इथे एक छोटंसं मंदिर आहे बघा, दगडामध्येच कोरून बनवलेलं। आणि तिथे आपल्या भगवान शंकरांची पिंडी आहे, ते नंदी पण आहेच बघा। हे कसं दगडामध्ये बनवलेलं आहे आणि हे जे फूल बनवलं आहे ते पण कसं कोरीव काम केलं आहे हे बघा। आणि हे किती वर्षापूर्वी असेल काय सांगू शकत नाही आपण। बघा हे कसं एकदम बांधकाम, भगवान शंकरांची पिंडी आहे। इथे दर्शन घेऊयात, तुम्ही पण घ्या। पुढे नंदी आहे। तर आता आपण फायनली कुंडाच्या दिशेने जाऊयात। तुम्हाला समोर हायवे दिसत असेलच बघा, हायवेवरून गाड्या जात आहेत या बघा। आणि या साईडला इकडे खाली कुंड आहे। पुढे आपण आता कुंडाच्या दिशेने जातो आहे। आणि हे मंदिर बघा, मगाशी मी दाखवलं ते कसं पूर्णपणे मोठमोठे दगड आहेत आणि त्यापासून बनवलेलं आहे। चला इकडे खाली पुढे तुम्हाला कुंड दिसत असेलच। आणि आपल्याला इथूनच दिसत आहे त्या कुंडातून खूप साऱ्या वाफा निघत आहेत, म्हणजे ते एक जे पाणी आहे ते खूप गरम असणार आहे। आता पाणी तिथे उतरण्यासाठी काही चान्स नाही आहे आपल्याला दिसतो आहे असं। बघा तुम्हाला वाफा दिसत असतील इथूनच। हे बघा, आणि या कुंडाचे इथे एक बोर्ड पण दिलेला आहे आपल्याला, नैसर्गिक गरम पाण्याचे कुंड बघा इथे दिलेलं आहे। नैसर्गिक गरम पाण्याचे कुंड, स्वच्छता राखा, कुंडात आतमध्ये उतरू नका, कुंडाचे पावित्र राखा। तर बघा फायनली आपण त्या कुंडाच्या इथे आलेलो आहोत। आणि ह्या ज्या वाफा निघत आहेत त्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की किती गरम पाणी असेल। ते बुडबुडे येत आहेत बघा, तुम्हाला दाखवतो। हे बघा, हे गरम पाण्याचे बुडबुडे येत आहेत बघा, कसं उकळते पाणी। आणि नैसर्गिक आहे, खूप वर्षापासून आहे हे गरम पाणी। ह्या वाफा या निघत आहेत त्या बघा बाहेर। पत्तू किती गरम असेल हे पाणी? खूप जास्त गरम असेल। आंघोळ करायची का? नाही, खूप गरम आहे, भाजायला होईल। हां, तर मित्रांनो या कुंडाच्या बाजूला जिकडे वाळ आहे बघा, आणि हे थंड पाणी आहे बघा या कुंडाच्या बाजूलाच। हा वाळ असा इकडून खाली जातो आहे। चल पत्तू बघूया पाणी थंड आहे का वाळाचा। या बघा, या वापर इथे एक पाटी पण दिलेली आहे बघा, इथे माहिती दिली आहे थोडीशी। मौजे राजवाडी पालखी सोहळ्याच्या शिल्लक निधीतून उन्हाळी तळ्याचा जीर्णोद्धार केला। मिती चैत्र शुद्ध 1 शके 1874, म्हणजे 1874 पासूनचा हा इतिहास आहे असं इथून आपल्याला कळतंय बघा। इथे दिलं 1874, म्हणजे खूप वर्षापूर्वीचा हा कुंड आहे आणि आता जीर्णोद्धार केलेला आहे, त्यामुळे आपल्याला हा व्यवस्थित बांधकाम दिसतंय याचं। आता इकडे बघा, हे ओढ्याचं पाणी म्हणजे हा वाळ आहे छोटासा, आता त्याच्यामध्ये पाणी बघूया। आणि हे इकडून पाणी बाहेर येत आहे पत्तू, थंड आहे पाणी, ते थंडच पाणी आहे। इकडे जरा पुढे येऊन बघ, जरा पुढे ये, हा बघ तिथे, हा गरम आहे, गरम आहे, गरम आहे। अरे वाफा निघत आहेत बघ, किती गरम आहे, खूप जास्त गरम आहे, हा जास्त आहे। तर मित्रांनो बघा, ह्या कुंडाचं जे गरम पाणी आहे ते इकडून बाहेर सोडलं जात आहे बघा। आणि आता मी जिथे उभा आहे ते थंड पाणी आहे, इकडून वरून येत आहे बघा वाहत, ते थंड पाणी आहे। आणि हे जे येतं आहे पाणी
ते खूप गरम आहे, बघूया आपण पण बघूया. इथे थंड होतं. हां इथे खूप खूप गरम पाणी आहे बघा. इथे इथे पाय आपण ठेवू शकत नाही, खूप गरम पाणी आहे इथे. म्हणजे बाजूला थंड पाणी, इकडे पत्तू भाजतोय. इथपर्यंत पूर्ण गरमच पाणी आहे. हां म्हणजे हे जे इकडून सगळं पाणी येत आहे ते पूर्णपणे गरम पाणी आहे. आणि या साईडने जे येतं सावकाश, या साईडने येतं ते सर्व थंड पाणी आहे. म्हणजे का बघ तिथे कसं पाणी आहे, कोमट आहे. कोमट आहे, एकदम कडक. म्हणजे जे आपण सकाळी आंघोळीसाठी वगैरे पाणी घेतो त्याच्यापेक्षा पण खूप जास्त गरम पाणी आहे इथे. आणि या मुंबई गोवा हायवेवरून गेलात तर नक्कीच इथे या, 2 मिनिटावरतीच आहे, जास्त वेळ लागणार नाही तुम्हाला यायला इथे. आणि हे जे कुंड आहे ते नक्कीच बघा. हे बघा हे कुंडातलं पाणी. तर मित्रांनो आम्ही इथे आता जरा फ्रेश झालेलो आहोत, खूप मस्त कडकडीत पाणी आहे गरम. आणि इथे दगड लावण्याचं पण कारण आहे बघा, इथे हे दगड लावले आहेत बघा. म्हणजे आपल्याला चेतावणी दिलेली आहे, या दगडाच्या पलीकडे गरम पाणी आहे आणि या साईडला थंड पाणी आहे. आणि इथे वाफा दिसत असतील बघा तुम्हाला, या वाफा दिसत आहेत बघा आपल्याला. या बघा तर मित्रांनो तुम्ही आता बघितलात, हे जे पाणी आहे ते सतत तिकडून बाहेर वाहत आहे आणि खूप फोर्सने बाहेर जात आहे. तरी पण याची पातळी जी आहे ती कमी होत नाही आहे बघा. हे पाणी सतत उगम पावतं आहे इथून आणि कडकडीत एकदम गरम पाणी इथून बाहेर पडतं आहे बघा. तर मित्रांनो कसं वाटलं गरम पाण्याचं कुंड? आणि आमच्या मागे तुम्हाला दिसत असेलच खूप गरम पाणी आहे आणि खूप मजा पण आली इथे. थोडंसं आम्ही फ्रेश पण झालो. तर पत्तू कसा वाटला तुला? खूप मस्त वाटलं. मी पहिल्यांदाच गरम पाण्याचा कुंड बघितलं आहे. ह्या आधी मी उन्हाळ्यावर जाणार होतो पण तिकडे जायला नाही भेटलं. तर इथे मी पहिल्यांदाच बघितलं आहे, मजा तर खूप आली, फ्रेश पण झालं. आज थोडासा भाजला तिथे पण आता छान वाटतंय. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्ही या रूटने गेलात मुंबई गोवा हायवेवरून तर नक्कीच इथे या. बाजूलाच आहे हायवेच्या, तुम्हाला जास्तीत जास्त 5 मिनिटं लागतील इथे थांबलात. तर त्यामुळे तुमचा वेळात वेळ काढून ह्या हे जे कुंड आहे तर या कुंडाचं नक्कीच दर्शन घ्या तुम्ही. तर वेदिका काय सांगशील? खूप छान वाटलं इथे येऊन. हां तुम्हाला आमचा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बरोबर आहे मित्रांनो, वेदिकाने तुम्हाला सांगितलंच आहे, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला कोकणातले बघायचे असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय शिवराय.